आणि त्यामुळे जळांगे पाटील यांनाही मी असं समजवून सांगितलंय की तुम्ही राजकारणासाठी करणार असाल तर फार चांगलं आहे, कारण ही सडलेली नेतृत्व जी आहे ज्याचा असणारा उल्लेख आता असणारा शेंडगेनी केला, टी पी मुंडेनी केला, हे सडलेलं जे नेतृत्व आहे हे त्यांच्याही समाजाला असणारा न्याय देत नाही आणि आपल्यालाही असणारा न्याय देत नाही. त्या जळांगे पाटलाच्या निमित्तानं असणारा नवीन नेतृत्व येणार असेल तर त्याला आपण असणारा स्वागत केलं पाहिजे, पण त्याला असणारं सांगितलं पाहिजे बाबा रे आमच्या ताटामध्ये येऊ नको. बाबा रे तू आमच्या ताटामध्ये येऊ नको, तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला मदत करतो, तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला तुला मदत करतो, पण आमच्या ताटामध्ये येऊ नको. आणि म्हणून मी मुंबईच्या सभेमध्ये म्हटलं की ओबीसीचं ताट वेगळं आहे आणि गरीब मराठ्याचं ताट वेगळं आहे, हे आपण असणारा लक्षात. जसं एस सी आणि ट्रायबल दोघांनाही आरक्षण, पण ट्रायबलचं आरक्षण ट्रायबलला, एस सीचं आरक्षण एस सीला, तशाच पद्धतीने ओबीसीचं आरक्षण ओबीसीला. आणि उद्या कदाचित कोर्टाने मान्य केलं की गरीब मराठ्याला आरक्षण, हे त्याचं आरक्षण. ही दोन्ही ताटं वेगळी झाली आणि राहिली तर या महाराष्ट्रामध्ये बदल घडू शकतो, हे आपण असणारा लक्षात. इथलं राजकीय नेतृत्व जे आहे ते मी चोरांचं नेतृत्व आहे असं म्हणतो. हे चोरांचं नेतृत्व आहे, हे आपल्याला तो लुटतात पण हे त्याच्याच समाजाला सुद्धा लुटतात, हे लक्षात घ्या. आता जमिनीचा आपण असणारा हिस्सा घेतला तर 2 एकर 3 एकर 4 एकर 5 एकर असा जर वर्ग आपण हा घेतला तर या महाराष्ट्रामध्ये 70% आहे, या महाराष्ट्रामध्ये 70% आहे. पण या 70% समाजवार जर आपण विभागणी केली तर 50% मराठा आहे. जे लहान शेतकरी अल्पभूधारक शेतकरी हा मराठा आहे, पण केंद्र शासन हमी भाव देतं, त्या हमी भाव लागू करण्याची यंत्रणा असताना ते लागू करत नाही. आता हमी भाव लागू करायचा असेल तर काय करावं लागेल? या ज्या सगळ्या बाजार समिती आहेत आणि त्या बाजार समितीचे जे डायरेक्टर आहेत त्यांना असं सांगावं लागेल की जो हमी भाव आहे त्याच्यापेक्षा कमी विकल्या गेलं तर तुम्हाला 5 वर्षाची सलाह. भाव हमी गेला कमी गेला तर तुम्ही खरेदी करा ना, बाजार समित्या त्याच्यासाठीच उभ्या केलेल्या आहेत. पण ते होणार नाही, कारण का बाजार समितीचे डायरेक्टर खासदार आणि आमदार हे नातेवाईक आहेत, हे आपण लक्षात घ्या. म्हणून एकमेकाला वाचवण्यासाठी हे मागे पुढे पाहत नाही आणि एक लुटारूंची व्यवस्था ह्या महाराष्ट्रामध्ये उभी झाली.